राजुरा तालुक्यातील पौणी येथे रविवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यावेळी पौणी येथील भूषण कावळे यांच्या मालकीच्या गायीवर शेतात चरत असताना अचानक वीज कोसळली. दुभती गाय अचानक मरण पावल्यानं भूषण कावळे यांचे 30,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. तसंच गोळेगाव परिसरात सकाळच्या सुमारास वादळाचा चांगलाच तडाखा बसला. यात विजेचे खांब वाकून काही ठिकाणी जिवंत तारा तुटून खाली पडल्या. मात्र जिवंत वीज तारा तुटून असल्याची माहिती कुणालाही नव्हती. अशातच दुपारच्या सुमारास येथील एक शेतकरी शेतात जाण्यास निघाले असता वाटेतच त्यांना 5 जनावरे मृत्युमुखी पडलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी लगेच या घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. या घटनेत हरिदास गौरकर यांच्या मालकीचे 2 बैल, विनोद पडवेकर यांच्या मालकीची 1 गाय तर पुरुषोत्तम बनकर यांच्याही मालकीची 1 गाय असे एकूण 5 जनावरे जागीच मृत्युमुखी पडल्याचे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांचे बैल मरण पावल्यानं आता पुढील शेतीचा हंगाम कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढं पडला आहे.